सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. जागतिक नोटबॅको दिनानिमित्त डॉक्टर जगदीश हिरेमठ, इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट पुणे, यांच्याशी तंबाखू ही कशाप्रकारे तरुण पिढी व भारतातील समाजासाठी हानिकारक आणि त्याचा मानवी शरीरावर कोणता परिणाम होत आहे या विषयावर त्यांचे मत जाणून घेतले. तसेच कसे आपण हृदयाच्या विकारापासून कसे दूर राहू शकतो व या व्यसनांपासून स्वतःला कसे रोखू शकतो हेही त्यांनी सांगितले. मी डॉक्टर जगदीश हिरेमठ, इंटरवेन्शनल कार्डिओलॉजिस्ट. वर्ल्ड नो टोबॅको डे च्या निमित्ताने आज आपण इथे चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आहे. टोबॅको किंवा धूम्रपान याच्यातून मुख्य जो सबस्टन्स असतो की ज्यानी हृदयरोग होतो तो आहे निकोटीन, आणि धूम्रपानातून निकोटीनचं रक्तामधलं प्रमाण हे वाढतं. हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या, ज्या करोनरी आर्टरीज आहेत, त्याचं आतलं जे लाइनिंग असतं ते अशा मलमलीसारखं स्मूथ असतं, पण या निकोटीनमुळे हे लाइनिंग खरखरीत होतं आणि या खरखरीत झालेल्या लाइनिंगवरती कोलेस्ट्रॉल म्हणजे चरबीचे थर बसायला लागतात. काही वर्षांमध्ये हे 25%, 30%, 60% असं वाढत जाऊन 70-80% या व्यक्तीला त्याची कल्पना येत नाही, पण अचानक एक दिवस त्याच्यावर एक रक्ताची गाठ बसून 100% ते रक्तवाहिनी बंद पडते आणि त्याचं रूपांतर हार्ट अटॅकमध्ये होतं. हा जो आजार आहे याला ॲथेरोस्क्लेरोसिस असं नाव आहे, आणि ॲथेरोस्क्लेरोसिस हा तंबाखूच्या सेवनाशी डायरेक्टली लिंक्ड आहे. जे मेजर रिस्क फॅक्टर्स समजले जातात, डायबिटीस, ब्लड प्रेशर, मानसिक ताणतणाव, लठ्ठपणा आणि त्याच्याबरोबरच धूम्रपान हा एक मेजर रिस्क फॅक्टर मानला जातो. धूम्रपान म्हणजे धूम्रपानच नव्हे, तंबाखूचं कुठल्याही प्रकारचं सेवन, मग तपकीर असो, तंबाखू आपण चघळतो त्या प्रकारची तंबाखू असो, ह्याच्यातून निकोटीन रक्तामध्ये जातं, इनर लाइनिंगला खरखरीत करतं आणि त्याच्यातून चरबीचे थर बसून ह्या रक्तवाहिन्याचा आजार ॲथेरोस्क्लेरोसिस हा होतो. मग हे जर एवढं सोपं आहे की निकोटीनमुळे हा आजार होतो आणि या आजारामुळे आजकाल कित्येक तरुण लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे, त्यांच्या फॅमिलीज उद्ध्वस्त झाल्या आहेत. आज आपण सर्वात मोठी थ्रेट भारताला मानतो की 35 ते 50 या वयागटामध्येच हार्ट अटॅक येत आहेत, तर मग आपण निकोटीनबद्दल जास्त जागरूक असायलाच पाहिजे. वर्ल्ड नो स्मोकिंग डे किंवा नो टोबॅको डे ह्याच्यामधून आपण हाच संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे की ह्या निकोटीनपासून आपण दूर राहू. याच्यातून पुढे जाणाऱ्या ज्या गोष्टी होतात की ॲथेरोस्क्लेरोसिस होतो, हार्ट अटॅक येतो, हार्ट वीक होतं, ॲन्जिओप्लास्टी होते, बायपास होते, हार्ट ट्रान्सप्लांट होतं, इथपर्यंत हा जो प्रवास आहे तो टाळण्यासाठी एकच स्टेप आपल्याला महत्त्वाची आहे, ती म्हणजे नो टोबॅको. टोबॅकोचं एक वैशिष्ट्य असं आहे की 13 ते 18 वयोगटामध्ये याचं व्यसन लागत असतं, त्यामुळे आपल्या घरातल्या मुला आणि मुलींना किंवा शाळेतल्या लोकांना, सोसायटीमधले लोकांना, शेजारी पाजाऱ्यांना या वयोगटामध्ये जर आपण लक्ष ठेवलं आणि त्यांना तंबाखूपासून परावृत्त केलं तर समाजामध्ये एक मोठी क्रांती आपण घडवून आणू शकतो. आणि याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स करायला हवेत. अशा प्रकारचा प्रॉपगेंडा जो खूप होतोच आहे, खरं तर इतके दिवस आपण बघतो आहे तंबाखू हानिकारक आहे, सिगरेटच्या पॅकेटवरती ते छापून येतं, या सर्वांचा इनडायरेक्ट का होईना परिणाम सोसायटीमध्ये होत असतो. बऱ्याच जणांनी मनामध्ये ते कुठेतरी असतं की बाबा मी तंबाखूपासून लांब राहीन. इवन अगदी पट्टीचे धूम्रपान करणाऱ्या लोकांनासुद्धा मनातल्या मनात ते माहिती असतं की हे काही बरोबर नाही जे आपण करतो आहे ते. तर या सगळ्यांना आपण एकत्र येऊन त्यांना यापासून वंचित करू शकतो, परावृत्त करू शकतो. सोसायटीमध्ये नो टोबॅको हा अवेअरनेस आपण पसरवू शकतो आणि त्याच्यातून एक फार मोठा खर्च जो सोसायटीचा हार्ट अटॅकवर होतो आहे, ICU मध्ये होतो आहे, ॲन्जिओप्लास्टीजमध्ये होतो आहे, हा खर्चसुद्धा आपण या प्रकारे वाचू शकतो. त्यामुळे एवढंच जर आपण मनात आणलं आजपासून की नो टोबॅको, मी नाही, माझं मित्रपरिवार नाही, माझ्या परिवारातले कुटुंबातले लोक नाही, असं जर आपण ते पसरवत गेलो तर आपण ॲथेरोस्क्लेरोसिसला एक प्रकारचा मोठा आळा घालू शकतो आणि त्याच्यातून पुढे जाऊन सोसायटीचंच एक स्वास्थ्य आपण सुधारू शकतो. दरवेळेला आपण अमेरिकेचंच उदाहरण घेत असतो की तिथे कसं झालं. आजकाल तिथे हृदयरोगाचं प्रमाण खूप कमी होत चाललं आहे,
याच्यामध्ये एक प्रकारचा अवेअरनेस आहे की वजन कमी ठेवा, कोलेस्ट्रॉल कमी ठरवा आणि त्याच्यामध्येच धूम्रपान टाळा किंवा निकोटीनपासून लांब राहा. यामध्ये जी आपल्याकडे मुवमेंट चालू आहे की पब्लिक प्लेसमध्ये आता सिगरेट ओढता येत नाही, तंबाखूचं तुम्हाला सेवन करता येत नाही, किंवा या प्रकारचा अवेअरनेस जर पसरत गेला की तंबाखू ओढायला किंवा सिगरेट ओढायला अवघड गोष्टी व्हायला लागल्यात आजकाल, तसं तिकडे त्यांनी पसरवलं आणि गेले 15-20 वर्ष सातत्याने असं प्रयत्न झाले की निकोटीनवरती खूप अवेअरनेस निर्माण झाला, त्याच्यातून त्यांच्याकडे होणाऱ्या हृदयरोगाचं प्रमाण कमी झालं आहे. ह्याच्यापासून आपण खूप मोठा बोध घेऊ शकतो की या प्रकारचा नुसता अवेअरनेस, लोकांना नुसतं सांगत राहणं की ते वाईट आहे त्याच्यापासून आपण लांब राहू, एकमेकांना सहाय्य करू असं आपण राहत गेलो तर निश्चितच आपण टोबॅकोपासून लांब राहू शकतो.